समीकरणांना अगदी जवळून बघणारे, महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण जवळून अभ्यासणारे राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. रवी सर, तुमचंही स्वागत आहे. या चर्चेला सुरू करण्याच्या पूर्वी एक ग्राफिक्स महाराष्ट्राला दाखवायचं आहे. का MMD मराठा मुस्लिम दलित हे समीकरण? कारण दरांगे पाटील जेव्हा म्हणतात की एका जातीच्या बळावरती आपल्याला राजकारण करता येणार नाही जिंकण्याचं, मग तेव्हा त्यांच्या डोक्यात आहे तीन जाती. का हे बघा, याची आकडेवारी महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातली या तीन समाजांची आकडेवारी अतिशय महत्त्वाची आहे. ही आकडेवारी काय सांगते आहे, तर राज्यामध्ये मराठा समाजाची संख्या ही 28% आहे. महाराष्ट्रातलं जातीय समीकरण काय आपण जाणून घेतोय. मराठा समाज 28% आहे गायकवाड आयोगाच्या अनुसार. मतमतांतर याच्याबद्दल आहेत, पण गायकवाड समाजाची आकडेवारी आपण गायकवाड अहवालाची आकडेवारी ते घेतली आहे. दलित समाजाची 13% आकडेवारी आहे आणि मुस्लिम 10% आहेत. अशा परिस्थितीमध्ये हा आकडा जातो 51%. जेव्हा 51% एकत्र येतात तेव्हा स्वाभाविकपणे लोकशाहीमध्ये जिंकण्याचं गणित हे जुळून येऊ शकतं आणि म्हणूनच हा MMD फॉर्म्युला. पण प्रश्न हा आहे की हा फॉर्म्युला किती वर्कआउट होऊ शकतो. या चर्चेमध्ये आपल्यासोबत जे मान्यवर पाहुणे आहेत त्यांच्याकडे आपण सुरुवातीला जाताना योगेश केदार यांच्याकडे मला जायचं आहे. योगेशजी, ठीक आहे, योगेश यांच्यापर्यंत आवाज माझा पोहोचत नाही आहे. आला आवाज, चला. योगेशजी, हे जे समीकरण आज तुम्ही घेतलेलं आहे, प्रश्न उपस्थित केला जातोय की हे समीकरण पाडण्यासाठी आहे, हे समीकरण निवडून आणण्यासाठी आहे. त्रिसूत्री जी सांगितली होती जरांगे पाटलांनी, त्या त्रिसूत्रीतल्या कुठल्या सूत्रामध्ये बसवण्यासाठी हे समीकरण तुम्ही वापरताय आणि तुमचा नेमका हेतू काय आहे? नक्कीच, मराठा समाजाने जेव्हा पाडण्याची भूमिका घेतली त्यावेळेस आम्ही पाडून सुद्धा दाखवलेला आहे आणि आता मात्र मराठा समाजाने गोरगरीब समाजातले गोरगरीब विस्थापित तरुणांना, मग तो जात कुठलेही असू द्या, ते दलित समाज बांधव असू द्या, मुस्लिम समाज बांधव असू द्या किंवा मराठा समाजातले, आणि त्याचसोबत मायक्रो ओबीसी, आता ओबीसीच्या नावानं जे काही थोडं बहुत आरक्षण जास्त लाटायला लागलेले आहेत त्यांना बाजूला करून काही विस्थापित ओबीसींना सुद्धा आम्ही ह्या मध्ये प्रतिनिधित्व देणार आहोत. मराठ्यांनी आता ठरवले, सर्वसामान्य महाराष्ट्राने ठरवले की आता गोरगरीबाचे पोरच सभागृहात पाठवणार. आता मराठ्यांनी ठरवलंय 80-90% मराठा मतदान तिथे करणार. मला तुमच्या सुरुवातीलाच एक विनंती करायची आहे की आपण जी काही आकडेवारी मागच्या वेळेस त्या प्रकाश पवारांनी सुद्धा आकडेवारी चुकीची सांगितली महाराष्ट्रातली आणि आता आपल्या बाजूने सुद्धा चुकीची आकडेवारी दिली चाललेली आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या 49%, 50% कोण सांगितलं? मागचा जो काही हे कमिशन झालं होतं, महाराष्ट्रातले जेवढे काही आतापर्यंत रेकॉर्ड आहेत त्यात 34%पेक्षा जास्त कुठेही दाखवत नाहीत. आणि मागचं जे एक आयोगाचं नाव येत नाही मला आता, भुजबळ साहेब महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना. योगेशजी, योगेशजी, तुम्हाला कुठे ओबीसीचा आकडा दिसला? स्क्रीनवर कुठे ओबीसीचा आकडा दाखवलाय? आणि तुम्ही जे काही मराठी दाखवला ना, तुम्ही फक्त मराठा दलित मुस्लिम हे 51% दाखवले. काय झालं नाही नाही, ओपन मध्ये इतक्या जाती, ओपन मधल्या अनेक जाती आहेत ना, असं काय करताय तुम्ही? ओपन मध्ये 4-5% ओपन आहेत. ब्राह्मण, जैन, मारवाडी, पारशी आहेत किती महाराष्ट्रात? हा, आकडेवारी चुकीची आहे. महाराष्ट्रामध्ये आदिवासी आहेत या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि 8-10% आदिवासी पण आहेत ना. तेच म्हणतोय ना, आदिवासींना मराठ्यांशी काय प्रॉब्लेम आहे? अरे बघा, तुम्ही आकडेवारी पण चुकीचं म्हणता. गायकवाड समितीच्या अहवालानुसार मी आधी स्पष्ट केलं, गायकवाड समितीचा अहवाल जो होता त्या अहवालानुसार मी 28% मराठा समाजाची आकडेवारी म्हणालो. आम्ही तेच काय म्हणतोय, फक्त ते दलित मराठा मुस्लिम न मोजता आदिवासी सुद्धा आमच्यासोबत मोजा ना, आमच्यासोबत मायक्रोबीसी पण मोजा ना. आहे काही असं असं म्हणजे आकडेवारी ना परसेप्शन चुकवून फक्त आमचा हेतू सांगतो. बरं, ठीक आहे. आतापर्यंत सर्वसामान्य सगळ्या समाजाचा वापर करून घेतला गेलेला ह्या सर्व प्रस्थापित पक्षांनी, ह्याचा पावना त्या पक्षात, त्याचा पावना त्या पक्षात, आपला जावई एका पक्षात, सासरा एका पक्षात, पोरगी एका पक्षात, असं घालून जे काही आरक्षण लाटायचा प्रयत्न
मराठा समाजातले हे नेते करायचे, ओबीसी समाजातलेही नेते करायचे, मुस्लिम समाजातलेही नेते करायचे, दलितातलेही. या सगळ्यांना आम्ही यावेळेस उघड्यावर पाडणार आहे. सर्वसामान्य मराठा समाज, सर्वसामान्य ओबीसी, मायक्रो ओबीसी, सर्वसामान्य दलित बांधव, मुस्लिम बांधव, या सगळ्यांना प्रतिनिधित्व येणाऱ्या काळामध्ये सभागृहात दिलं जाणार आहे. ठीक आहे. आणि मराठ्यांचे आरक्षण. ठीक आहे योगेशजी, येतो मी तुमच्याकडे. तुमचा नेटवर्क आवाज येतोय आम्हाला, प्रेक्षकांना तुमचं दिसत नाहीये, पुन्हा रिकनेक्ट करण्याचा आपण प्रयत्न करूया. मला मंगेश ससाणे यांना या चर्चेमध्ये आणायचं आहे. मंगेशजी, आता त्यांनी जे लॉजिक सांगितलं त्या लॉजिकच्या अनुसार जर आपण बघितलं तर 70% सगळं आकडेवारी गेल्यानंतर ओबीसींचं काय, ओबीसींचं राजकीय अस्तित्वाचं काय, ही भीती तुमच्या मनात आली असेल? नाही, भीती यायचा काहीच विषय नाहीये, कारण की जरा यांनी शपथच खाल्लेली आहे की ओबीसीचे जे नेते जे कोणतरी बोटाव मोजले आहेत, पण मग भुजबळ साहेब असतील, मुंडे घराणा असेल किंवा जानकर असतील, यांना कुठेतरी संपवायचं. मध्ये मध्ये जरांगे म्हणत होते की ओबीसी गोर गरीब ओबीसी आमच्या बरोबर आणि आम्ही ओबीसीच आहे. आता कुठे गेले ओबीसी? आता का ओबीसीला वारावर सोडलं? एका ठिकाणी दहा दहा उपोषण करायची आणि म्हणायचं की आम्हाला ओबीसी मध्ये घ्या, आम्ही ओबीसी आहोत. कधीतरी 1800 त्या निजामांनी सांगितलं, आणखीन कुठल्या नोंदींनी सांगितलं. आता ओबीसींना वाऱ्यावर सोडायचं. एकंदरीत हे यांचे जे असले काय फॉर्म्युले चालू झाले, हे कुठल्या तरी त्यांचा जो काही रिमोट कंट्रोल नाही, त्यांना जे जरांग्यांना नाचवतात ते, त्यांना ते सांगतात की बाबा अशा अशा पक्षाकडे ह्या या जात समोर जातील, दलित जातील. मला असं विचारायचंय जरांगेंना, तुम्हाला एवढाच मुस्लिम समाजाचा जर कळवळा होता तर बरोबर तुम्ही महाराष्ट्रामध्ये एकच बोटावर मोजण्या एवढा एकच आमदार इम्तियाज जलील होते. इम्तियाज जलीलांना का पाडलं तुम्ही? तिथं तुम्हाला सामाजिक न्याय दिसला नाही का? याच उत्तर द्यावं ना जरांगे. बरोबर तुम्हाला तिथं चंद्रकांत खैरेंना पाडलं. मग जरांगेच कुठे गेलं होतं तिथं सामाजिक, जो त्यांना आता वाटतोय की मला खूप सामाजिक न्याय देणार आहे. त्यामुळं ओबीसींना कुठेतरी ओबीसींच्या नेत्यांना अशा फॉर्म्युल्या मधनं काहीतरी करायचं. आता मी म्हणतो जरांगेंना खरं न्याय द्यायचा ना, तर कर्जत जामखेड मधनं एखादा मुस्लिम उमेदवार द्या, बारामती मधून एखादा दलित उमेदवार द्या, ओपन बहुल मतदारसंघामधनं द्यावा, ठाण्याच्या पाच पकाडीमधनं एखादा मुस्लिम उमेदवार द्यावा. कुठेतरी आपलं एखादं काळजी दाखवायची, समाजाची दुशाभूल करायची आणि कुठल्या तरी अजेंड्यावर काम करायचं, हे महाराष्ट्राने पाहिलेले. त्यांचे फॉर्म्युल्यावर फॉर्म्युले, त्यांच्या हा हबाडा देतो ह्याला हबाडा देतो. ते नवीन आपण एखादं म्हणतो पिक्चरचं ट्रेलर येतं, पण तो पिक्चर येतच नाही. असं जरांगेंचं एकंदरीत हे सगळं चालू आहे. जे नेते त्यांच्याकडे गेलेले आशेने गेलेले त्यांचा मी आदर करतो, पण जरांगे म्हणतात ते की त्यांना प्रवाहाच्या बाहेर ठेवलं, म्हणजे दलित समाजाला, मुस्लिम समाजाला कुणी ठेवलं? गेल्या 60 वर्षामध्ये 65 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाले, त्यातले किती मुख्यमंत्री कोणत्या समाजाचे झाले? 288 आमदारांमध्ये जे एससी एसटीचे. पण ते म्हणतात त्याच प्रस्थापितांच्या विरोधात माझी लढाई आहे, त्याच प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची ही लढाई आहे, त्यांनीच आरक्षण दिलेलं नाहीये, त्यांनीच वाटोळ केलं समाजाचं, असं त्यांचं म्हणणं आहे. जरांगेंना माझं एक विचारणं आहे, मग त्या प्रस्थापितांची नावं तोंडाने घ्या तुम्ही. तुम्ही फक्त मग भुजबळांचंच नाव घ्यायचं, तुम्ही फक्त फडणवीसांचंच घ्यायचं, तुम्ही फक्त बीजेपीला कुणी मतदान करू नका एवढं म्हणायचं. मग तुमच्या प्रामाणिकपणावर शंका निर्माण होती. कोणत्या पक्षा प्रस्थापितांनी जे पाठीमागचे मग कोण नेते होते त्यांची नावं घ्यावी ना जरांगेंनी. आणि मग त्यांच्या आता तिसऱ्या पिढ्या आल्या, म्हणजे आता तिकडं विशाल पाटील आले, आर आर रावांचे चिरंजीव आले, दोन दोन तीन तीन पिढ्या चालू झाल्यात. इकडं पार्थ पवार आले, रोहित पवार आलेत, योगेंद्र पवार आले. जरांगेंनी नावं घेऊन बोलावं ना, द्या बारामतीमधून तुम्ही वेगळा एखादा मुस्लिम मतदार, दलित मतदार. तुम्ही फक्त राखीव मतदार सांगत ना का? त्याचा माझा हा प्रश्न आहे की तुम्ही खरं तुम्हाला प्रामाणिक जर न्याय द्यायचा आहे तर, आणि तुम्ही ओबीसींना वेगळा म्हणताय आणि दलितांना वेगळा म्हणताय, शूद्र आणि अतिशूद्र जातीच्या उतरंडीमध्ये ओबीसी आणि जे एससी एसटी बांधव आहे, म्हणजे दलित आणि जे आदिवासी आहेत, ते थोड्याफार फरकाने एकाच याच्यामध्ये ते भरले गेलेले. किती आमदार आहेत? लोकसंख्या आता केदार म्हणाले की काहीतरी कमी आहे, एवढी कशी आहे? बरं, तेवढी तुम्ही 30% म्हणतात, 288 म्हणजे 30% आमदार आहेत का ओबीसी? ठीक आहे ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल वेगळी चर्चा करू. पण आता मला धनंजय यांना चर्चेत आणायचं आहे आणि नंतर रवी सरांकडे जायचं आहे. धनंजयजी, तुम्ही प्रयत्न केला होता की
इथं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढणाऱ्यांचं एकत्र यावं. संभाजी महाराज छत्रपती स्वतः अंतर्वली सराठीमध्ये गेले, त्यांनी तसा प्रस्ताव ठेवला. पण आता तुम्हाला असं दिसतंय का हे समीकरण येताना मराठा विरुद्ध मराठा असा सुद्धा संघर्ष होऊ शकतो? तुमचे उमेदवार मराठा आरक्षणासाठीच लढणार आहेत, त्यांचे उमेदवार सुद्धा समोर असतील, मग याच्यात मतांची फाटाफूट होऊ शकते का, ही भीती नाही का? खरं तर आजची चर्चा तुम्ही जी घडवत आहात ती अतिशय योग्य वेळेला घडवत आहात. तुमच्या चर्चेचं टायटल जे आहे ते अतिशय मला आवडलेलं आहे. हे समीकरण परिवर्तन घडेल का? तर ह्या परिवर्तनाची सुरुवात मुळात छत्रपती संभाजी महाराज असतील, बच्चू कडू असेल, राजू शेट्टी साहेब असतील, इतर लोकांनी केलेलं आहे. आणि आमच्या आघाडीचं नावच परिवर्तन महाशक्ती आहे. त्यामुळे तुमचं ज्या गोष्टी आहेत ते नक्कीच लपला खरं खरं ठरलेलं. तुम्हाला त्यांना अभिप्रेत असलेल्या परिवर्तन मध्ये तुम्ही नाहीयेत हे स्पष्ट होतंय. नाही असं म्हणण्या